स्कॅल्प हेल्दी नसेल तर वेगवेगळ्या केसांचे प्रॉब्लेम सुरू होतात आणि त्यातलं महत्त्वाचं आहे ते म्हणजे केस गळती आणि स्पेशली पावसाळ्यात तर ती होतेच तर हीच केस गळती कमी होण्यासाठी आज आपण एक तेल बनवत आहोत आपल्या सर्वांचं स्वागत ना खूप वेगवेगळे हेअर बनवलेले आहेत आणि खूप हेअर ग्रोथ प्रमोट करण्यासाठी म्हणा किंवा हेल्दी केसांसाठी ते खूप महत्वाचे आहेत पण हे जे तेल आहे ना हे स्पेशली केस गळती थांबवण्यासाठी आहे इन्स्टंट केस गळती थांबते एक दोन वेळा जरी तुम्ही लावलं ना तर याच्याने केस गळती थांबते खूप जणींचा सध्या प्रॉब्लेम आहे आणि पावसाळ्यामध्ये तर स्पेशल तो होतच त्यामुळे हे तेल बनवायचं आहे स्पेशली पावसाळ्यासाठी म्हणा किंवा कमी कमी क्वांटिटीमध्ये बनवायचं आहे सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये बघायचंच आहे सुरुवात करूयात आपण तर हे तेल बनवण्यासाठी बघा चारच वस्तू लागणार आहेत आणि ते खूप महत्वाच्या आहेत स्पेशली हेअर फॉल किंवा हेअर लॉसवरती काम करतात तर पहिली आहे ते म्हणजे मेथी आणि मेथीचे किती फायदे आहेत केसांसाठी स्पेशली ती किती डी आय वायमध्ये वापरलं जातं किंवा स्किनसाठी सुद्धा वापरलं जातं ते सगळ्यांनाच माहीत आहे रात्री मी ही भिजत घातलेली होती दोन चमचे मेथी आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही बघू शकता मस्त अशी फुगलेली आहे खूप जास्त पाणी याच्यामध्ये नाही टाकायचं कारण की आपल्याला फक्त मेथीदाणेच पाहिजेत पाणी नाही वापरायचं आपल्याला हे मिक्सरमधून ज्यावेळेस आपण वाटेल ना त्यासाठी त्यानंतर दुसरा घटक आहे तो म्हणजे कडीपत्ता तर याचेसुद्धा फायदे खूप आहेत स्पेशली कडीपत्त्याचं जर तेल तुम्ही लावलं ना तर आपलं केस गळतीत थांबतं किंवा प्रीमिएचर ग्रे हेअर आहेत ना ते सुद्धा कमी होतात किंवा हेअर सुद्धा हे रिड्यूस करतो खूप सारे फायदे आहेत आणि कलोंजी तिसरा घटक कलोंजीचे सुद्धा खूप सारे फायदे आहेत या चारही गोष्टी आहेत ना ते त्या हेअर लॉस किंवा फॉलवरती जास्त काम करणाऱ्या आहेत त्यामुळे यांचा वापर करून आपण आजचं तेल बनवत हो। आहोत आणि सर्वात महत्वाचा घटक म्हणजे पिंक कलरचा कांदा म्हणजे लाल कलरचा जो असतो ना तो फक्त वरून दिसणारा नाही तर आत कट केल्यानंतर सुद्धा तो असं पिंकच दिसतो त्याचा ज्यूस सुद्धा पिंक निघतो तो, तो, तो खूप हेल्दी आहे आपल्या केसांसाठी स्पेशली हेअर फॉलवरती याचा रस जरी लावला ना तरी सुद्धा खूप पटकन फायदा होतो किंवा जरी लावला तरी केस नवीन यायला सुद्धा मदत होते त्यासाठी ते आपल्याला तोकांदा घ्यायचा आहे बघा आतल्या साईडने सुद्धा असा पिंक पाहिजे कडीपत्ता धुवून घ्यायचा आणि मेथी आपल्याला भिजत घातलेलीच पाहिजे कोकोनट ऑइल घेतलेला आहे मी कोल्ड फ्रेस ऑइल घेतलेला आहे तुम्हाला मी प्रत्येक वेळी सांगते ज्यावेळेस डी आय वाय तेल बनवते ना तर त्यासाठी आपल्याला कोल्ड फ्रेश ऑइल जास्त फायद्याचं ठरतं आणि मेथीच्या दाण्यांचं बघा स्पेशली आपण जो हेअरफॅक बनवतो ना तर इतके फायदे आहेत ना केसांसाठी तुम्ही फक्त मेथीच्या दाण्यांची पेस्ट जरी लावली ना केसांना तरीसुद्धा आपलं स्कॅलप हेल्दी होतं आणि एकदम केस सुळसुळीत सुरु होतात एकदम सिल्की शायनी होतात तर बघा आता चारही ज्या गोष्टी घेतलेल्या आहेत ना त्या आपल्याला वाटून घ्यायच्या आहेत कट करून घेतलेला आहे कांदा आणि आता मेथीचे जे दाणे आहेत ना ते आपल्याला फक्त दाणे घ्यायचे आहेत त्यातलं पाणी तसंच वाटी ठेवायचं आहे तर आता या चारही वस्तू आपल्याला वाटून घ्यायच्या आहेत पण याच्यामध्ये पाणी न टाकता वा वाटायचं आहे आणि जर तसं वाटलं ना की थोडाफार काही प्रॉब्लेम येते वाटत नाही आहे तर याच्यामध्ये थोडंसं आपल्याला कोकोनट ऑइल टाकायचं आहे म्हणजे खोबरेल तेल आपण जे तेल बनवण्यासाठी वापरणार आहोत त्यातीलच एक चमचा ह्यात टाकायचं त्याच्यामुळे थोडंसं मॉइश्चर भेटेल त्याला आणि थोडंसं वाटायला सुद्धा मदत होते आणि खूप असं एकदम पेस्टसुद्धा नाही करायचं तर बघा असं हे दडदड किंवा उबडधोबड आपण म्हणतो ना तसं हे वाटून घ्यायचं आहे आणि पूर्ण आपण आता तेल बनवण्याची प्रोसेस करूया तर फक्त या चार गोष्टीच आपल्याला वापरायच्या आहेत त्याच्यामध्ये आणखीन टाकायची काहीच गरज नाही या चार गोष्टींनीच फक्त आपला इन्स्टंट हेअरफॉल थांबतो स्पेशली पावसाळ्यामध्ये बघा खूप वेगवेगळे कारणं असतात पावसाळ्यामध्ये पाण्यामध्ये भिजणं किंवा पावसाचं पाणी असतं चिकट घाम वातावरण थोडं चेंज झालेलं असतं त्याच्यामुळे आपलं स्कॅल्प थोडंसं चिकट होतं डँड्रप म्हणा धूळ सगळ्या गोष्टींनी ना खूप प्रॉब्लेम झालेले असतात केसात स्पेशली आणि तेच कमी करण्यासाठी आपलं स्कॅल्प हेल्दी करण्यासाठी आपण हे ऑइल बनवत आहोत तर बघा लोखंडीच कडे आपल्याला घ्यायची आहे लोहाचंसुद्धा प्रमाण याच्यामध्ये ॲड होतं आणि ते आपल्या केसांसाठी खूप फायद्याचं ठरतं तर लो फ्लेमवरतीच आपल्याला ही प्रोसेस पूर्ण करायची आहे आणि तेलाची क्वांटिटी पण बघा मी थोडंसं कमीच घेतलेलं आहे नेहमीपेक्षा कारण की बघा याच्यामध्ये आपण अशा ओलसर ज्या वस्तू टाकतो ना मॉइश्चर असणाऱ्या कांदा म्हणा किंवा भिजलेलं मेथीदाने तर तेच त्याच्यामध्ये राहू नये त्याचं प्रमाण घरी तेल बनवतं आपण याच्यात म्हणून आणि परत पुढे जाऊन त्याच्यात फंगस ॲड होऊ नये यासाठी आपल्याला हे तात्पुरतं म्हणजे एक तीन चार वेळेला आपण तेल लावून एवढंच बनवायचं आणि तेवढं संपवायचं तर बघा लो फ्लेमवरतीच ही प्रोसेस करायची आहे सगळं वाटण मी याच्यात टाकलेलं आहे आणि हे पूर्ण फ्राय म्हणजे हलवत राहायचं खाली चिटकूसुद्धा द्यायचं नाही आणि ठराव केल्यानंतर बघा असं थोडंसं छान परतलं जातं जसं की आपला भाजीचा मसाला बघा कसा परततो आणि जर असं तेल सुटलं की नाही तर आतल्या गोष्टीत ना त्या थोड्या कडक होतात म्हणजे त्यातील मॉइश्चर संपलेलं असतं ते सगळं तेलात उतरलेलं असतं त्याचे जे पण काय बेनिफिट्स आहेत गुडनेस त्याचे सगळ्या वस्तूंचे तेलात ॲड झालेले आहेत आणि सगळी प्रोसेस आपण लो हीटवरतीच केलेली आहे ना त्याच्यामुळे एकदम परफेक्ट ऑइल बनतं कलर सुद्धा मस्त येतो जर तुम्ही मोठा गॅस ठेवला ना तर ते पटकन जळलं जातं आणि मग तेलाची क्वांटिटीसुद्धा कमी होते करपट वाश होतो किंवा जसं आपल्याला फायद्या फायद्याचं तेल बनायचं ना तर ते बनत नाही त्यासाठी शेवटपर्यंत प्रोसेस लो हीटवरतीच करायची आहे महत्वाची नोट लक्षात ठेवा तर बघा जवळजवळ आपलं तेल बनत आलेलं आहे आणि सुरुवातीपेक्षा आत्ताचं तुम्ही बघा त्याच्यातील तेलाचं प्रमाण किंवा आतमध्ये टाकलेला जो मसाला आहे ना सगळा किती छान फ्राय झालेला आहे कडकने कडक पण आलेला आहे त्याला थोडासा आणि आणि तेलाचं सुद्धा रंग बघा थोडंसं ग्रीन झालेलं आहे कारण की यामध्ये आपण वाटून वस्तू घेतलेल्या होत्या ना त्याच्यामुळे कडीपत्त्याचा मस्त रंग उतरतो आणि हे तेल खरंच खूप छान आहे तुम्ही आतापर्यंतचे माझे दुसरे जे डी आय वाय बघितले असतील ना तर ते हेल्दी हेअर किंवा हेअर बूस्ट करण्यासाठी हेअर ग्रोथ प्रमोट करण्यासाठी हे केसांमधील ज्या वेगवेगळ्या प्रॉब्लेम्स असतात ना ड्रायनेज फ्रीजी वेगवेगळ्या गोष्टी जाण्यासाठी ते आहेत तर असं हे मस्त आपलं ऑनियन हेअर ऑइल बनलेलं आहे एक वेगळ्या वस्तूंनी ॲड झालेलं आहे खूप सुंदर बनलेलं आहे तुम्ही बनवा आठवड्यातून दोन वेळा लावायचा ला आहे केस धुण्यापूर्वी तुम्ही आदल्या दिवशीनं छान मसाज करायचा स्पेशली स्कॅल्पला आणि पूर्ण केसांच्या मुळांना मसाज द्यायचा आहे कारण की हे स्पेशली आपल्याला हेअर फॉलवरती बनवलेलं आहे ना तर खूप लेंथला लावायची गरज नाही एखाद्या काचेच्या कंटेनरमध्ये तुम्हाला हे छान स्टोअर करायचं आहे जेणेकरून याच्यामध्ये फंगस ॲड होणार नाही आणि माझ्या डोळ्यांना थोडंसं इन्फेक्शन झाल्यामुळे मी ओव्हर केलेलं आहे तुमच्या ते लक्षात येईलच इथे माझ्या चेहऱ्यावरून तर बघा पूर्ण मसाज करताना सुद्धा आपल्या पूर्ण मुळांना आणि स्कॅल प्लस हे तेल लावायचं आहे केस तास लावा किंवा आदल्या ला, रात्री लावून तुम्ही रात्रभर ठेवलं ना तरी चालेल एक पटकन तुम्हाला रिझल्ट भेटतील याचे आणि कंटिन्यू करा त्यासोबतच खाणं व्यवस्थित पाहिजे आपलं सगळ्या गोष्टी किंवा दुसरे जे केसांचे प्रॉब्लेम आहेत ना ते सुद्धा करण्यासाठी तुम्हाला दुसऱ्या सगळ्या रुटीन फॉलो कराव्या लागतील सगळ्या गोष्टी जर तुम्ही व्यवस्थित जर केल्या ना तर तुमचे तुमचेसुद्धा केस छान होतील किंवा हेअरफॉल लगेच थांबेल तर हा व्हिडिओ इथे संपतो कसं वाटलं हे मला कमेंट करून सांगा आवडलं असेल तर लाईक करा नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद